Santos, mi-a ta vicasa și pânce sutri, ia care cramatil mănânc și voi vicas, ia tisrea sutra care să va grață lăcșevetto. Vivit lab săvlătii, cea vă și șerutii cea iojna, ragiatil balăche, vidiartii vanne, gătcance sati ravone teta. Ragiatil ei căi patră la bartii, ia iojna în cea la papă sunt mâncit ravune, ia sati adivasi vicas. Samajic ne, vă iter magas băugen calian, alpăsancheancă vicas, caușelă vicas, șalei șicșan, उच्चवतंत्र शिक्षण तसेच महिला व बाल कल्याण विभागाच्या सर्व योजना लाभार्थींच्या आधार क्रमांकाशी जोडण्यात येतील ही कारवाई 1 जून 2022 पूर्वी पूर्ण करण्यात येईल महाराष्ट्र हे उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर राज्य आहे नव्याने विकसित होणाऱ्या क्षेत्रामध्ये संगणक आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता इंटरनेट ऑफ थिंग्स फिनटेक नॅनो व जैव तंत्रज्ञान ब्लॉकचेन उद्योग 4.0 व 5.0 संदेश वहन उपग्रह ड्रोन टेक्नॉलॉजी अशा अनेक अत्याधुनिक नवीन बाबींचा समावेश आहे जागतिक डिजिटल क्रांतीच्या युगात राज्यातील सुशिक्षित युवक युवतींच्या कौशल्यात वाढ करून रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी राज्यातील प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब स्थापन करण्यात येईल त्याकरता 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल गडचिरोली जिल्ह्यात खासगी सहभागातून कौशल्य वर्धन केंद्र उभारून दरवर्षी 5000 विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल याकरता शासनाकडून 30 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील व उर्वरित निधी सामुदायिक सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून उभारण्यात येईल राज्यात इनोव्हेशन व इन्क्युबेशन इको सिस्टीम निर्माण करण्याचा आमचा मानस आहे तरुणांना विशेष संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित स्टार्टअप साठी बीज भांडवल तसेच इन्क्युबेशन सेंटर मार्फत विशेष सुविधा व मार्गदर्शन पुरवण्याचा शासनाचा मानस आहे स्टार्टअप साठी प्रारंभिक टप्प्यातील भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी 100 कोटी रुपये रकमेचा राज्य सरकारचा स्टार्टअप फंड उभारण्यात येत आहे सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता नव्याने नामकरण करण्यात आलेल्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विकास विभागाला 615 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे महाविकास आघाडी सरकारने भारतरत्न लता दीदानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी मुंबई विद्यापीठातील कलिना येथील प्रांगणात जागा निश्चित करण्यात आली असून त्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी राखून ठेवला आहे कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाला यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रशाला राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र व संग्रहालय संकुल तसेच अन्य विभागाच्या आधुनिकीकरणासाठी 10 कोटी रुपये व मुंबई विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक रत्नागिरी उपकेंद्रासाठी 2 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात